मॉर्निंग स्टूडेंट्स, कालच्या लेक्चरपर्यंत आपण डिसीजेस स्टार्ट केलं होतं. लास्ट लेक्चरमध्ये आपण कुठला डिसीज डिस्कस केला होता, दॅट इज मलेरिया. मलेरियाचे कॉजेस, प्रिव्हेंशन, ट्रीटमेंट या सगळ्या गोष्टी आपल्या डिटेल डिस्कस करून झाल्या होत्या. आणि तुम्हाला सायकल पण मी समजून सांगितली होती की मस्किटोपासनं ह्युमनमध्ये, ह्युमनपासनं मस्किटोमध्ये ट्रान्समिशन कसं होतं. त्याआधीच्या लेक्चरमध्ये आपण डिसीजेस कुठल्या टाईपचे असतात, काय बेसिक गोष्टी आपण समोर बघणार आहोत, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या. जे काही बेसिक आहे जे आपण याच्या समोरच्या लेक्चर्समध्ये पण डिस्कस करणार आहोत, त्या सगळे बेसिक आपण डिस्कस केले आहेत, तुम्हाला समजलेसुद्धा आहेत. सो आज जो आपण डिसीज बघणार आहोत, दॅट इज अ अमीबियासिस. तुम्हाला जसं वाटेल तसं प्रोनाऊन्स करू शकता, बिकॉज स्पेलिंग लर्निंगसाठी प्रोनाऊन्सेशन वेगळं येतं, याचं नॉर्मल प्रोनाऊन्सेशन वेगळं येतं. बट आय प्रेफर की स्पेलिंग लर्निंगसाठी जे प्रोनाऊन्सेशन आहे, बिकॉज आपण जे प्रोनाऊन्स करतो आपण ते लिहित असतो, सो कधी कधी स्पेलिंग मिस्टेकसुद्धा होतात. सो स्पेलिंगसाठी जे कम्फर्टेबल प्रोनाऊन्सेशन वाटेल ते घ्या, दॅट इज अमीबियासिस. आजचा आपला डिसीज आहे. सो नाव, व्हॉट इज अमीबियासिस? हे नाव रीड केल्यानंतर, ऐकल्यानंतर फर्स्ट कुठला लेटर किंवा कुठलं ऑर्गॅनिझम आपल्याला लक्षात येते, दॅट इज अमीबा. थोडं डिफरंट आहे, स्पेसिस डिफरंट आहे या डिसीजच्या कॉझिंगचा अमीबापेक्षा. मीन्स अमीबाच्या स्पेसिस आहे बट थोडं डिफरंट आहे. सो आपला डिसीज कुठला आहे, दॅट इज अमीबियासिस. सो नाव लेट्स डिस्कस द डिसीज अमीबियासिस. अमीबियासिस याच डिसीजला दुसरं नावसुद्धा आहे, कॉमन नेम म्हणू शकतो आपण, दॅट इज अमीबियाक डायसेंट्री. सो सेकंड नेम ऑफ दिस डिसीज, दॅट इज अमीबिक डायसेंट्री. सो नाव नावावरनं समजू येते की काय साइन्स असेल, सिम्टम्स असेल, त्या सगळ्या गोष्टी. सो या डिसीजला कॉमन नेम और सेकंड नेम, दॅट इज अमीबियाक डायसेंट्री. नेक्स्ट, या डिसीजचा प्रोटेस्ट ॲनिमल किंवा जो ऑर्गॅनिझम आहे ज्याने हे डिसीज कॉज होतात, हे इन्फेक्शन कॉज होतं, दॅट इज अ प्रोटेस्ट. आपण मलेरिया बघितला, त्यात प्रोटेस्ट कुठला होता आपला, आठवा, चला लवकर आठवा. दॅट इज जेव्हा मलेरिया बघितला त्यात आपला प्रोटेस्ट होता प्लाझ्मोडियम. मग त्याच्या चार डिफरंट स्पेसीज होत्या, डिफरंट स्पेसीजचं इन्फेक्शनसुद्धा डिफरंट होतं. त्यातलं सगळ्यात सेव्हिअर इन्फेक्शन कॉझिंग स्पेसीज कुठली होती, जर तुम्हाला आठवत नसेल किंवा तुम्ही मलेरियाचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो लास्ट व्हिडिओ आहेत आपला, सो ते तुम्ही पाहून घ्या. त्यात आपण प्रोटीस डिस्कस केले आहेत मलेरियाचे, दॅट इज प्लाझ्मोडियम. मग त्याच्या चार स्पेसीज होत्या प्लाझ्मोडियमच्या, त्या बघितल्या आपण. आज जो आपण डिसीज आहे, दॅट इज अमीबियासिस, याचा जो प्रोटेस्ट आहे, दॅट इज एंटामीबा हिस्टोलेटिका. दॅट इज अ ऑर्गॅनिझम बेसिकली विच कॉजेस इन्फेक्शन नेम्स एज अमीबियासिस. अमीबियासिस हा डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम कुठला, तर दॅट इज एंटामीबा हिस्टोलेटिका. आणि हा ॲज अ पॅरासाईट म्हणून वर्क करत असतो. आता पॅरासाईट मीन्स व्हॉट? कॉमन ह्युमन डिसीजेस तर जे आपलं बेसिक लेक्चर होतं, ज्यामध्ये आपण सगळ्या बेसिक गोष्टी डिस्कस केल्या आहेत, त्यामध्ये पॅरासाईट काय आहे मी सांगितले होते. आठवत नसेल किंवा तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही प्रिव्हियस चेक करून घ्या त्या व्हिडिओजची लिंक. सो त्यामध्ये आपण पॅरासाईट काय असतात ते डिस्कस केलं आहे, त्यांचे कसे वर्क करतात हे सुद्धा आपण डिस्कस केलं आहे. सो प्रोटिस्ट इज व्हॉट? एंटामीबा हिस्टोलेटिका, अँड इट वर्क्स ॲज पॅरासाईट. आणि या डिसीजचं इन्फेक्शन आपल्या ह्युमन बॉडीमध्ये कुठल्या ट्रॅकमध्ये होतं? सो दॅट इज ह्युमन गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट. हे इन्फेक्शन आपल्या बेसिकली गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅकमध्ये होत असतं, जे ही आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम आहेत. 11th स्टँडर्डमध्ये तुम्ही डायजेस्टिव्ह सिस्टीम शिकला आहात, सो त्यामध्ये ह्युमन गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट काय आहे ते तुम्हाला माहीत आहे. सो हे जे ट्रॅक्ट आहे, गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट, यामध्ये हे इन्फेक्शन होत असतं. याच्या इन्फेक्शननी आणि याच्या नावा कॉमन नावानेच आपल्याला लक्षात येते की याचे साईन्स अँड सिम्टम्स काय असू शकतात. सो साईन्स अँड सिम्टम्स आर सो कॉमन
ते काही असे डिफरंट नाही आहेत. नॉर्मली जे साइन्स अँड सिम्पटम असतात डायसेंट्रीचे तेच आहे. दॅट इज सेकंड पॉइंट इज आर साइन्स अँड सिम्पटम्स. मलेरियाचे सुद्धा आपण साइन्स अँड सिम्पटम बघितले होते, त्याचे थोडे वेगळे होते बिकॉज तो डिसीज टाईप वेगळा आहे. अमीबियासिस इज नॉट अ कम्युनिकेबल डिसीज, हा कम्युनिकेबल डिसीज नाही आहे. इन्फेक्शननी होत असतो, कशाने होत असतो ते सुद्धा आपण बघणार आहोत. सो पर्सन टू पर्सन आयदर एअर और आयदर वेक्टरनी हा ट्रान्समिट होत नाही डिसीज. सो अमीबियासिस इज नॉट अ कम्युनिकेबल डिसीज बट मलेरिया वॉज अ कम्युनिकेबल डिसीज. सो नाव लेट्स डिस्कस वॉट इज साइन्स अँड सिम्पटम्स ऑफ अमीबियासिस. फर्स्ट साइन अँड सिम्पटम इज डायरिया. फर्स्ट साइन अँड सिम्पटम इज डायरिया. देन सेकेंड इज स्टूल विथ म्यूकस, फ्लैट्यूलेंस एंड पेन इन एब्डोमेन. सेकेंड इज passing blood with stool and third one is hepatomegaly. The signs and symptoms of amoebiasis are teen signs and symptoms are basically first stage at main ahe diarrhea mag tyache je kahi sub signs ahet. So फर्स्ट साइन और सिम्पटम दैट इज डायरिया, स्टूल विथ म्यूकस, फ्लैट्यूलेंस एंड पेन इन एब्डोमेन. दैट इज अ फर्स्ट साइन ऑफ अमीबियासिस. सेकेंड पासिंग ब्लड विथ स्टूल एंड थर्ड साइन इज दैट इज हिपॅटोमेगॅली. आपण मलेरिया डिस्कस केलं, त्यामध्ये व्हॉट इज हिपॅटोमेगॅली हे सांगितलं होतं मी तुम्हाला. दॅट इज एनलार्जमेंट ऑफ लिव्हर. That is enlargement of liver. जेव्हा infection or that organism that is Entamoeba histolytica याचं infection जेव्हा लिव्हरपर्यंत पोहोचतं त्या टाईमला ही कंडिशन शो होते, दॅट इज हिपॅटोमेगॅली. सो थ्री साइन्स अँड सिम्पटम्स आहेत अमीबियासिसचे: डायरिया, पासिंग ब्लड विथ स्टूल अँड दॅट इज हिपॅटोमेगॅली. हे इन्फेक्शन कसं होतं और मोड ऑफ ट्रान्समिशन, आयदर कॉजेस और मोड ऑफ ट्रान्समिशन ऑफ दिस डिसीज इज आता आपण सेकंड पॉइंट बघणार आहोत. दॅट इज कॉजेस और मोड ऑफ ट्रान्समिशन. हा डिसीज ट्रान्समिट कसा होतो ते बघणार आहोत. कॉजेस और मोड ऑफ ट्रान्समिशन. आपल्याला डायरिया किंवा जे काही सायन्स मी शो केले किंवा डायसेंट्री हे जे तीन वर्ड्स आहे हे या तीन वर्ड्सचं किंवा हे इन्फेक्शन जेव्हा आपल्याला होतात तर ते कशामुळे होतात. आपली आई नेहमी आपल्याला सांगत असते की जे आपल्याला सपोज डायरिया झाला किंवा डायसेंट्री झाली ते जे सायन्स काय मीन्स कॉजेस काय असतात आणि प्रिव्हेंशन मेजर काय असतात. आपली आई नेहमी या गोष्टींची केअर घेत असते किंवा या गोष्टीपासून आपल्याला अवेअरसुद्धा करून देत असते. तेच याचेसुद्धा कॉजेस आहे. दॅट इज इटिंग विथ डर्टी हँड्स. आपल्याला आई नेहमी रागवत असते की आपले हात खराब असेल किंवा आपण बाहेरून आलो असेल तर आपल्याला काहीच खायला देत नाही, पहिले हँडवॉश करायला लावते. सो सिमिलरली तेच सायन्स सॉरी तेच कॉजेस आहे, तेच मोड ऑफ ट्रान्समिशन आहे डिसीजेस ते. त्याचमुळे आपल्याला घरीसुद्धा सांगितले जाते की बाहेरून आल्यावर पहिले हात धुवायचे किंवा जेवणाआधी हात धुवायचे. या सगळ्या ज्या गोष्टी आई आपल्याला सांगत असते त्या तिला माहीत आहे की ह्या सगळ्या गोष्टींमुळे डिसीजेस होतात, म्हणूनच ती आपल्याला नेहमी नेहमी टोकत असते. सो कॉजेस अँड मोड ऑफ ट्रान्समिशन काय आहेत. दॅट इज इटिंग विथ डर्टी हँड
ईटिंग कंटॅमिनेटेड फूड. That are causes or mode of transmission of amoebiasis disease, that is eating with dirty hand, eating contaminated food, drinking contaminated water, or that is root of transmission, that is facio oral route, basically oral route madna transmit hot asto ha disease, either by contaminated food, contaminated water, or our dirty hands. Ya madna ha disease transmit hot asto human madhe. So that are mode of transmission of this disease. Next बघणार आहोत आपण, that is preventive measures. But आतापर्यंत आपण काय बघितलं अमीबियासिस मध्ये, that is त्याचा प्रोटेस्ट, त्याचे कॉमन नेम, that is अमीबियाक डायसेंट्री. प्रोटेस्ट कुठला आहे, that is इंटामिबा हिस्टोलेटिका. मग हा डिसीज चे साइन सिम्पटम्स काय आहे, अँड कॉजेस अँड मोड ऑफ ट्रान्समिशन बघितलं. So now, what is prevention measures or treatment of amoebiasis? This is bagnara hot. So now, what is treatment? Next, diagnosis and second treatment. Three points apan bagnara hot. So what is treatment? Repeat zhala. सो नाव वॉट इज ट्रीटमेंट अँड डायग्नॉसिस ते बघणार आहोत. सो मेडिसिन्स, टू मेडिसिन्स बेसिकली यूज होतात या डिसीजमध्ये, दॅट इज मेट्रोनिडाझॉल अँड टायनीडाझॉल. दॅट आर टू मेडिसिन्स दॅट आर यूज्ड फॉर ट्रीटमेंट ऑफ अमीबियासिस. अँड डायग्नॉसिस कसं होतं, दॅट इज मायक्रोस्कोपिक ऑब्झर्वेशन ऑफ स्टूल. स्टूल जे काही असतं इन्फेक्टेड पर्सनचं मायक्रोस्कोपिक ऑब्झर्वेशन केलं जातं. त्यामध्ये जर एंटामिबा हिस्टोलिटिका याचे स्पेसिमन्स आढळून आले तर देन इट कन्फर्म्स द डिसीज अमीबियासिस. देन त्यावर मेडिसिन्स यूज केल्या जातात, दॅट इज मेट्रोनिडाझॉल अँड टायनीडाझॉल. देन नेक्स्ट इज प्रिव्हेन्शन ऑर क्युअर. हा डिसीज न व्हावा यासाठी काय प्रिव्हेन्शन असतात, काय क्युअर्स असतात, त्याच क्युअर असतात जे आपली आई आपल्याला नेहमी सांगत असते की बाहेरून आल्यावर पहिले हात धुवायचे, त्यानंतर जेवणाच्या आधी पहिले हात धुवायचे, बाहेरचं पाणी प्यायचं नाही, बाहेरचं काही खायचं नाही, किंवा मग आपल्या घरी आई नेहमी बॉइल्ड वॉटर यूज करत असते प्यायसाठी. सो तेच बेसिक गोष्टी आहेत, मीन्स जो काही डर्टीनेस आहे, कंटॅमिनेशन आहे, त्यापासून दूर राहणे, दॅट इज अ प्रिव्हेन्शन मेजर फॉर डिसीज अमीबियासिस. वॉशिंग हँड रेग्युलरली, cleaning our area, eating good food, healthy food, clean food, then drinking boiled water, that are the preventive measures for amoebiasis. Apan amoebiasis disease madhe kay kay points baghitle te ek ves revise karun ghu. So tumhi pan aathvat chala ki apan kay kay point revise kele. First common name revise kela apan, that is अमीबियाक डायसेंट्री. नेक्स्ट प्रोटिस्ट, देन त्यानंतर डायग्नॉसिस, मग जो ट्रॅक होता ते, त्यानंतर ट्रीटमेंट मीन्स ज्या मेडिसिन्स यूज केल्या, सॉरी डायग्नॉसिस नाही, आपण साईन अँड सिम्पटम्स डिस्कस केलेत. सो दॅट इज साईन्स अँड symptoms, track, treatment, diagnosis and preventive measure. कुठलाही डिसीज तुम्ही जेव्हा शिकाल किंवा अभ्यास कराल तर हे काही की पॉइंट्स असतात. एखादा डिसीज रिवाइज करायचा, अभ्यास करायचा, त्याचं आयदर सायंटिफिक नेम असतं, कॉमन नेम असतं, त्यानंतर प्रोटीस असतो की ज्यापासून इन्फेक्शन होतं,
आयदर प्रोटिस्ट असणार किंवा मोड ऑफ इन्फेक्शन असणार. देन साईन सिम्टम्स असतात, ट्रीटमेंट असतं, मोड ऑफ ट्रान्समिशन असतं. देन सगळ्यात शेवटचा पॉईंट, दॅट इज प्रिव्हेंटिव्ह मेजर. मग हेच मेन पॉईंट असतात. एखादा डिसीज सॅन्सर मीन्स एखाद्या डिसीजचा क्वेश्चन आला तर त्याचे ॲन्सर रायटिंग करायचा किंवा अभ्यास करायचा, याच वेनी ॲन्सर रायटिंगसुद्धा करायची. आणि तुमचे जे काही शॉर्ट नोट्स आहे तुम्ही प्रिपेअर करता तेसुद्धा याच वेनी राईट डाऊन करायचे. आज आपण डिसीज बघितला, दॅट इज अमीबियासिस. नेक्स्ट डिसीज आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. आजच्या लेक्चरपर्यंत तुम्हाला कुठेही डाऊट असेल, काही क्वेश्चन असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, किंवा काही सजेशन असेल तर तेसुद्धा सजेस्ट करा. सो तुम्ही आजच्या जे काही अमीबियासिस आपण डिसीज डिस्कस केला तो एक वेळेस रिवाईज करा, प्रिपेअर करा. आणि आताच असं प्रिपेअर करा की तुम्ही तुमची जेव्हाही बोर्ड्स येईल त्या टाईमला तुम्हाला आठवला पाहिजे, रिकग्नाइज झाला पाहिजे. सो दॅट इज ऑल फॉर टुडेज लेक्चर. थँक्यू.